गरम गरम आणले बघ. याच्यावर काय घातलंय मला काय माहित नाही. तिकडे काहीतरी लिहिलं होतं युट्यूबवर वाटावं की मला खूप काय येतं, तर काय मोठा मोठा येणारा शब्द मी पाठ करून ठेवला आणि घोकून दिला तिकडे. हा आता काय हसते, आता काय हसते, आता नाही आजार गेला तुझा, कान दुखायचा बंद झाला, फोन करते, युट्यूबमध्ये घालू, युट्यूबमध्ये घालू. आज आईला तातडीने दवाखान्यात नेण्याची पाळी आली. गेले काही दिवस तिचा कान अत्यंत दुखू लागला आहे. विचित्र गोष्ट ही की झोपताना किंवा आडवं झालं तरच दुखू लागतं, उभ्याने काही त्रास होत नाही, मात्र त्यामुळे तिला काही रात्री बिलकुल झोप नाही. चला दवाखान्याचा बसस्टॉप आला. हा सिनेमातिक, आपल्याकडे कशी प्रायोगिक रंगभूमी असते तसं इथलं प्रायोगिक सिनेमागृह, आणि हा इथला दवाखाना. या हाफ पेंटी नंतर आपला नंबर आहे. मम्मी आता झालं आपलं की आपण इथे कुठेतरी फिरायला जाऊ. चल इथे आलो तर होत ना, इथे छान जागा आहे, सांभाळ जरा, माती आहे इथे मुळेत ना झाडाची पडायला. काय कर तुझी तब्येत बरी नाही? हा हा व्यायाम करतेस तू? चल चल. इथे बसू कुठेतरी, काय चहा पाणी वगैरे घेऊ. मम्मी हे बघ पवनचक्की. पवनचक्की का पाणचक्की म्हणतात त्याला? खरंच पवनचक्की नाही काही. हो मला शाळेमधनं मुंबईला असताना शाळेतनं कुठून नेलं होतं तर त्याच्यावर कोंबडा होता, त्याला काय म्हणतात, कुक्कुट. वाघ कुक्कुट. वाघ कुक्कुट, हा म्हणजे तो दिशा दाखवतो, वाऱ्याची दिशा, वाघ कुक्कुट. मला ते फक्त कुक्कुट पालन वर तो कुक्कुट माहिती आहे फक्त कोंबड्याचा. वाघ कुक्कुट चांगला आहे मराठी तुझा, अगदी बरोबर. काकाळची टपाल पेटी आहे, मी किती जतन करून ठेवली ती. हा याचं वैशिष्ट्य किती म्हणायचं, मागे एवढ्या आधुनिक काळातल्या इमारती आहेत आणि त्याच्या बाजूला त्यांनी गेल्या शतकातल्या लहान लहान मेठी घरं कशी अगदी जतन करून ठेवली. विशेष आहे नाही का? डावीकडे बघ, तिकडे बघ, इतक्या इमारती किती जुन्या असल्या तरी त्या किती छान जतन करून इथे चांगल्यातली दुकानं वगैरे काढलेली आहेत. इथे काही स्टार्टअप कंपन्यांचे ऑफिसेस पण आहेत. ही बघितलीस मम्मी, ही जगप्रसिद्ध स्टार्टअप कंपनी आहे. त्यांची कंपनी अशी गोष्ट बनवते की कोणाला काहीही ज्ञान असल्याशिवाय घर बसल्या ॲप बनवू शकतो. स्टार्टअपिस्ट म्हटलं की बिअर प्यायच्या जागा आल्याच जवळ. हा इथला आतला रस्तासुद्धा त्या काळातला आहे, तो तसा सैनिक बसला आहे तुझ्या बाजूला. आता तुला सांग काय पाहिजे, इथे अनेक कॉफी वगैरे घ्यायच्या जागा आहेत. ही पण जागा किती छान आहे, आणि तिकडे वर आगाशी पण आहे बसायला. ही टेक्नियोन म्हणजे मुंबईचं कसं आय टी आहे तसं हे इथली जगातील अगदी प्रसिद्ध अशी जागा आहे. एम आय टी वगैरे नंतर पहिल्या 10 यांचा नंबर लागतो असं ऐकलं आहे. हे बघ वीवर्क, वीवर्कचा संस्थापक इथलाच पडला, पण त्यांनी अनेक जागा नवीन चालू केल्या आहेत. आता काय ग अडकलीस तू, मागून उतरतेस का ना शेवेजी? हळूहळू हळूहळू, उंच पडताना जास्त हळू लागलं डोपराला. तू फोटो काढत होतास ना, तर दुकानात ना ती मुलगी हसत होती. पहिली गोष्ट ती स्माइल देत होती. आणि मी फोटो काढतो म्हणून नाही, मग मला दिस उंच पडतो ना. ती काय बोलली, कुठून आलेत ते म्हणून, आणि ते इंडियाची. आणि तिने काय इंग्रजीमध्ये विचारलं का मराठीमध्ये विचारलं? इंग्रजी इंग्रजी. हे बघ मम्मी, मार्क्स ब्रेनर इथे आहे, इथे बसून काय घ्यायचं का, चॉकलेट केक काय? अगं कायच्या काय किमती आहेत इथे, नुसते टुरिस्टना कापायचे धंदे. काही घ्यायची गरज नाही आहे असं कसं नाही, एवढं आपण आलो इथे बसून खाऊ, आपण तिकडं आतून काहीतरी घेऊन येतो. मुंबईला नाही का टॅक्सी करून जायचो कट्ट्यावर बसून खायला, इथे कट्टा फुकटचा मिळालाय. फुकटचा मिळालाय, मी जाऊन काहीतरी घेऊन येतो. ऐस पैस बसून राहा.
बटाट्याचे काप नक्की स्वस्त असणार. हॅलो आणि रस्ते कशा आहे का लार्ज एम पियोली फिलाडेल्फिया वे मेने सोलांदी चिन्ह बेबकशा बेबकशा. गरम गरम आले बघ बघितलास आहे की नाही तुझ्या आवडीचा. हा हो ठीक आहे. हे काय आहे याच्यावर मला काय माहित नाही. तिकडे काहीतरी लिहिलं होतं युट्यूबवर वाटावं की मला खूप काय येतं. त्याच्यात मोठा मोठा येणारा शब्द मी पाठ करून ठेवला आणि घोकून दिला तिकडे. आता युट्यूबवर लोक व्हिडिओ बघतील आणि बोलतील वा याला काय काय तिकडचे शब्द येतात. हा अयोली फिलाडेल्फिया काय मेयोनेज हॉलांदी काय मला तर टोमॅटोच्या सॉसला केचप म्हणतात ते पण माहीत नाही. हा आता काय हसते आता काय हसते आता नाही आजार गेला तुझा कान दुखायचा बंद झाला. फोन करते युट्यूबमध्ये घालू